आगामी विधानसभा चुनाव की प्रशासकीय तैयारी जोरों पर चल रही है। इसके तहत मतदाता सूची पुनर्निरीक्षण कार्यक्रम चलाया गया और शुक्रवार को अंतिम मतदाता सूची प्रसिद्ध की गई। इसमें अप्रैल में हुए लोकसभा चुनाव के बाद नागपुर जिले में 1,63,127 नए मतदाताओं की वृद्धि हुई है। यह जानकारी जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर ने शुक्रवार को आयोजित पत्र परिषद में दी है। जिला प्रशासन ने इससे पूर्व 6 अगस्त 2024 को प्रारूप मतदाता सूची प्रसिद्ध की थी। इस पर 6 से 20 अगस्त तक दावे व आपत्तियां मंगाई गई थी। इन पर 29 अगस्त तक निर्णय लिया गया। शुक्रवार को अंतिम मतदाता सूची प्रकाशित की गई। डॉक्टर इटनकर ने कहा कि नागपुर में पिछले साल भर में 2,01,948 नए मतदाता बढ़े हैं। वहीं पिछले दो माह में अर्थात लोकसभा चुनाव के बाद 1,63,987 नए मतदाता बढ़े हैं। मतदाता पंजीनीय की प्रक्रिया चुनाव के लिए प्रत्याशियों के नामांकन के अंतिम दिन तक शुरू रहेगी। तब तक मतदाता पंजीनीय कराने वालों को भी आगामी विधानसभा चुनाव में मताधिकार का उपयोग करने का मौका मिलेगा। पत्र परिषद में उप जिला चुनाव अधिकारी प्रवीण महिरे उपस्थित थे। नमस्कार, आज आपण विधानसभा पूर्वचा जो SSR होता त्याचं फायनल पब्लिकेशन आज आपण केलेलं आहे। त्याकरिता पॉलिटिकल पार्टीची आज बैठक झालेली आहे। त्यांना सगळ्या या पूर्ण जिल्ह्याच्या आम्ही मतदान याद्या त्यांना दिलेल्या आहे, सो दॅट त्यांना तपासाला मदत होईल। या SSRचं वैशिष्ट्य 2-3 प्रकारचं आहे। पहिलं तर 24 जानेवारीला जे यादी पब्लिश झाली होती आणि आज या दोघांमध्ये जवळपास आम्ही 2 लाखाच्या वर नवीन मतदान ॲड केलेले आहे। आणि या SSRमध्ये जर आपण बघितलं तर जवळपास 1,63,000 नवीन मतदान आपण ॲड केलेले आहे। या वेळेस सध्या नागपूर जिल्ह्यामध्ये जर आपण पोलिंग स्टेशनचं आपण जर गोष्ट केली तर 4,610 एवढे पोलिंग स्टेशन्स नागपूर जिल्ह्यात कार्यरत असणार आहेत पुढच्या इलेक्शनसाठी। आणि यामध्ये नाविन्यपूर्ण म्हटलं तर यापैकी 11 मतदान केंद्र हे हायराईज सोसायटीजमध्ये आहे आणि 9 मतदान केंद्र हे स्लम्समध्ये आहे, जेणेकरून तिथच्या नागरिकांना जास्ती चालायला न लागता इन सिटू ते लोक तिथेच त्यांच्या कॉलनीमध्ये वोटिंग करू शकणार। हे पहिल्यांदाच आपण प्रयोग नागपूरमध्ये करत आहोत आणि याचा निश्चितच लोकांना फायदा होईल। त्याच्यानंतर आपलं जर आपण प्युरिटी बघितली, मतदान यादीची प्युरिटी बघितली, तर बऱ्यापैकी आपण ॲडिशन आणि डिलिशन केलेले आहे। त्यामुळे जो एज कोहोट आहे की 18-19 किती लोकं असायला पाहिजे, 25 वर्षापर्यंत किती असायला पाहिजे, 50 ते सगळं आपलं डेमोग्राफीनुसार मॅच होत आहे। आणि बऱ्यापैकी 2 लाख आपण 8 महिन्यामध्ये मतदान ॲड केले आणि यानंतर इलेक्शन लागतपर्यंतसुद्धा आपण फॉर्म भरू शकतो। ज्यांचे कोणाचे फॉर्म सुटले असेल फॉर्मचं भरणं त्यांना कंटिन्युअस अपडेशनमध्ये आम्ही ॲड करून घेऊ। तर माझी सगळ्यांना इथं विनंती आहे, सगळ्या नागरिकांना, सगळ्या पॉलिटिकल पार्टीजला, की आम्ही ज्या मतदार यादी दिलेली आहे त्यांनी तपासून घ्यावी। आणि जर तुमचे कोणाचे नाव 1% मिसिंग असेल तर त्यांनी तात्काळ तो फॉर्मसा भरून घ्यावं, अद्यापही वेळ गेलेली नाही आहे। बऱ्यापैकी आपण 2 लाखापर्यंत नाव ॲड केलेले आहे, त्यामुळे जास्तीत जास्त नावं ॲड करून येत्या विधानसभेला जे आपण लोकसभेला मिशन डिस्टिंक्शन ठेवलं होतं ते विधानसभेला आपण निश्चितच अचीव करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन आणि इलेक्शन डिपार्टमेंट ब्रांच पुन्हा करणार आहे। आपलं जर सहकार्य असेल तर आपण जास्तीत जास्त मतदान नागपूर जिल्ह्यामध्ये करून घेऊ। थँक्यू। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।